जे पी नड्डा येत आहेत 2 तारखेला भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभेचा नारळ औरंगाबादेतून फोडत आहेत. खरं तर ही जागा तुमची होती, काय प्रतिक्रिया आहे? शिंदे गटाल मिळायला पाहिजे होती ही जागा. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ही जागा आहे आणि त्यामुळे ही जागा कोणीही ओढू शकत नाही आहे. कारण लोकांना माहिती आहे इथे गद्दारी चालत नाही. ही भूमी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची भूमी आहे आणि मराठवाड्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते गद्दार ते परत कधी निवडून येऊ शकत नाही, येत नाही. म्हणून ही भूमी जी आहे ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची राहणार आहे, बाकी कोणाची नाही आहे. जे पी नड्डा येतील त्यांचं कार्य करतील, त्यांना तर देशामध्ये जवळपास 400+ 500+ अशा जागा पाहिजे त्यांना आणि ते त्यासाठी तो प्रयत्न करतच आहेत, करतील ते प्रयत्न. परंतु देशातलं वातावरण इतकं म्हणजे वेगळ्या पद्धतीने दिशेने चाललं आहे तर त्यामुळे ते कितपत ते यशस्वी होतील हे काही सांगता येत नाही. तुमच्या जिथे जिथे जागा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे गटासोबत त्यांची युती आहे, शिंदे गटाला जागा देतील का काय करतील? आता या शिंदे साहेबांना, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना कळलं पाहिजे की त्यांच्याच मुलाचं, डॉक्टर शिंदेच्या मुलाच्या जागी अनुरागजी येऊन गेले. 2 दिवस थांबले त्याने, त्यांनी तिकडे तयारी केली. म्हणजे याचाच अर्थ त्या ठिकाणी मानते ते इथे आमचे येऊन गेले, भूपेंद्रजी इथे येऊन गेले. सगळ्या ठिकाणी कोकणात विनायक राऊतांचे ठिकाणीसुद्धा एक मोठे मंत्री येऊन गेले आणि हे सगळे मंत्री त्या मंत्र्यांना त्यांनी काम दिलेलं आहे. तुम्ही जा 2-2 3-3 मतदारसंघ लोकसभेचे, त्या लोकसभा मतदारसंघात जाऊन सगळी पाहणी करा, हे करा, हे त्यांचं पक्षाचं काम चाललेलं आहे, चालू द्या. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्थानिक लोक काय चूप बसणार आहे का? काय मिळेल शिंदेंना? शिंदेनं कळलं पाहिजे की तुम्ही बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना धोका देऊन किंवा आदित्य साहेबांना धोका देऊन त्या ठिकाणी तुम्ही जे आता यांच्याबरोबर गेलेले आहेत हे आत्तापासून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यावर काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. जसं आता उदाहरणार्थ शिंदेंच्याच अगेन्स्टमध्ये त्या ठिकाणी जे काही मुवमेंट झाली आत्ता विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये, तर ती मुवमेंट त्यांच्या अगेन्स्टमध्येच गेलेली आहे. हे कोणी केलं आहे? आणि मग असे सगळ्या प्रकारचे ते हळूहळू सगळं होणार आणि त्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी कोणी भेटले तर म्हणतात की यार खूप प्रॉब्लेम चालले हे असं बरोबर नाही, कारण त्यांना हे यांचं आवडत नाही. आणि यांची ती दादागिरी मस्ती शिंदे गटाची चाललेली आहे, ती शिंदे गटाची दादागिरी मस्ती ती इतकी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि काही वाटेल तसं भ्रष्टाचार प्रचंड काही कोणाचं काय सत्तारचं किती प्रकरणं निघाले, किती प्रकरण निघत आहेत अजून नाही माझ्याकडे, आता येऊ लागले प्रकरणं, आता किती प्रकरण निघत आहेत, सत्तारचे असतील भुमरेचे असतील कितीतरी प्रकरणं, असे अनेकांचे प्रकरण त्या ठिकाणी निघत आहेत. आणि त्यामुळे हे असे प्रत्येकाचे प्रकरण निघत असताना त्यांचं भारतीय जनता पार्टीसुद्धा बदनाम होत आहे असं आमचे ते मित्र जे आहेत भाजपमधले ते हळूच कानात हळूच दबक्या होत सांगतात मला. पण हे समजून घ्या की छोटा कार्यकर्ता जर म्हणतो तर मग मोठ्यांचं काय चाललं? भाजपवाले शिंदे गटाला लोकसभेला फसवतील, 100% फसवतील, 100% फसवतील. ज्याप्रमाणे त्यांच्याच मुलाच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते प्लॅनिंग करायला लागले तर समजून घ्या. मग म्हणजे त्यांना फसवायची प्लॅनिंग त्यांनी सुरू केली. भारतीय जनता पार्टी येते, उद्धव साहेबांना तुम्ही फसू शकता तिथे येऊन, मातोश्रीमध्ये येऊन सांगितलं की आपण 2.5-2.5 वर्ष करू. इतकं हे असताना उद्धव साहेब प्रामाणिकपणे सांगतात की माझ्यासमोर सगळी चर्चा झाली मातोश्रीमध्ये, मी होतो त्या बैठकीला शिवसेना नेता म्हणून, तर तिथे त्यांना येतं ते एकनाथ शिंदे कोण आहे? शिंदे गटाने ते मुंबई पालिकेतलं कार्यालय जे आहे ते त्याच्यावर ते मला एक समजत नाही की महापालिकेच्या आयुक्तांनी ते कार्यालय उघडं कसं ठेवलं, कारण एकदा महापालिका बरखास्त झाली किंवा आचारसंहिता लागली तर सगळे लॉक बंद असतात, सगळे सभापती वगैरे चेअरमन किंवा ते पक्ष विविध पक्षाचे कार्यालय सगळे बंद करून लॉक करून टाकतात, ते कोणी येऊ शकत नाही. हे कसं काय आलं आणि हे यांनी कुलूप तोडून गेले काय? म्हणजे आत्तापासून त्या ठिकाणी महापालिकेचं कुलूप तोडून त्या ठिकाणी घोषणाची पर हे असेल तर हे बरोबर नाही. आणि हे सगळे त्यामुळे इतके शिंदे म्हणजे मिंदे सरकार हे अशा पद्धतीने चाललं ना त्या लोकांना हे अजिबात पडणार नाही, त्यांचा पूर्ण लोक बदला घेतील. एक नवीन पद्धत मतदानाची घातलेली आहे आणि तशा प्रकारची विचार निवडणूक आयोग करतो आहे की तुम्ही दुसऱ्या राज्यात आला, दुसऱ्या शहरात असाल तर तुम्हाला त्या त्या शहरातच या ठिकाणी ईव्हीएमवर मतदान करता येणार आहे, त्याबद्दल मला माझं मत तर ईव्हीएम मशीन बंद केली पाहिजे. कारण ईव्हीएम मशीनच्या बाबतीत त्या ठिकाणी समजा कुठे बटन दाबलं तर कुठे जायचं तुम्हाला माहिती आहे, खूप वेळेस आले आता. परंतु ते हे
सिद्ध जरी होत असलं की बाबा हे इकडचं इकडं चाललेलं बरं का, पण इकडं झालं तरी त्या ठिकाणी कोणी काही दखल घेत नाही. परंतु मला एक सांगायचं आहे, सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी आता घोषणा केलेली आहे की ईव्हीएम मशीन नाही पाहिजे आपल्याला, बॅलेट पेपरवर पाहिजे. म्हणजे देशात आपल्या आपल्या देशात म्हणजे हिंदुस्थानाच्या बाहेरचे जितके कंट्रीज आहे तिथे सगळे मोठे मोठे कंट्रीजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बॅलेट पेपर आहे, तर बॅलेट पेपरनी त्या ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण बॅलेट पेपरवर झाली तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निवडणूक. तुम्ही काहीतरी उनको नोटा मार दो म्हणजे जो माणूस असेल मग नोटा मारल्या म्हणजे याने मतं कमी होतात, हा जो म्हणजे दुष्ट विचार आहे तो दुष्ट विचार करू नये इलेक्शन कमिशननी. इलेक्शन कमिशन जरी त्यांच्या अंडरमध्ये असले तरी त्या ठिकाणी इलेक्शन कमिशननी आता सगळ्या लोकांना पार्टींना घेऊन त्या ठिकाणी विश्वासाने केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे तो सगळ्या पार्टींचा एकमत करून. हे कशासाठी चाललंय भाजपचं नाही आता दोन आता आतापर्यंत त्यांनी वेगळ्या क्लिप्त्या लढवल्या भारतीय जनता पार्टीने, ठीक आहे आम्ही पण होतो त्यांच्यासोबत त्यावेळेस. आणि आता मागच्या वेळेसपासूनच त्या ठिकाणी सांगतो, मागच्या वेळेससुद्धा माझ्या लोकसभेच्या वेळेस म्हणजे अर्धी भाजप फुटलेली होती, अर्ध्या भाजप म्हणजे रावसाहेब दानवेंची जो ग्रुप होता नाही का नाही का त्यांनी तो डाव तिथं रचला. असे अनेक शिवसेनेचे जितके नामवंत होते त्यांच्या अगेन्स्ट कसं किंवा आमदारकीच्या इलेक्शनला पण जसं यांना पाडायचं किंवा हे करायचं असा तो डावपेच त्या ठिकाणी तिथून सुरुवात केला होता त्यांनी. त्यांची कपट नीती भाजपा अशा पद्धतीची ईव्हीएम आणते त्याच्या मागचा हेतू काय असावा? नाही त्याच्या मागचा हेतू हाच आहे की त्यांना परत कसं ना कसं कुठं ना कुठून मोदीजींना बसवायचं. ठीक आहे मोदीजी बसतील नाही बसतील ती काळ ठरवेल, परंतु प्रत्यक्षात असं करून त्या ठिकाणी डावपेच त्यांनी सुरू झालेले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.